मराठा आरक्षण स्थगितीच्या निर्णयाविरोधात कर्कम कडकडीत बंद. मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती देण्यात आली. आरक्षण स्थगितीच्या निर्णयाविरोधात सोमवारी 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. त्याला पंढरपूर तालुक्यासह कर्कम येथील सकल मराठा समाजानेही कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आज कर्कम येथील बसस्थानक येथे सकल मराठा बांधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष अमोल शेळके, मराठा महासंघ तालुका संघटक सुनील झिरपे, संभाजी ब्रिगेड कर्कम शहराध्यक्ष किरण गाडगे, महेश बेदर, तुषार शिंगटे, संजय काळे, कन्हैया मस्के, विवेक शिंगटे, गणेश कवडे, उज्ज्वल ठोंबरे, बालाजी शिंगटे आदी उपस्थित होते. कर्कम पोलिसांनी बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवणार होता. सकल मराठा समाज बांधव कर्कम यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरती स्थगिती दिली आहे. त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ कर्कममधील सर्व सकल मराठा बांधव यांच्या वतीने सुद्धा आज कर्कममध्ये संपूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. जर शासनाने पुढील जर निर्णय मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही घेतला तर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणाचे तीव्र आंदोलन केले जाईल. शासनाने आमच्या सर्व मागणीचा विचार करावा असे आम्ही शासनाला आवाहन करतो. व सर्वोच्च न्यायालयाने जो आमच्या मराठा आरक्षणावर स्थगिती दिली त्याबद्दल आम्ही सर्व सकल मराठा बांधव याचा निषेध करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. विविध मराठा संघटनांनी सोलापूर बंदची हाक दिलेली होती, त्याला कर्कमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल ग्रामस्थांच्या मी प्रथम अभिनंदन करतो. आणि राज्य सरकार आणि केंद्र शासन यांनी कोणतेही राजकारण न करता मराठा आरक्षणाबद्दल योग्य ती भूमिका घेऊन तत्काळ मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवून मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका पार पाडावी एवढेच मी बोलतो.